ಆದರಣೀಯ ಲೋಕಪ್ರಿಯ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷ ನೇತೆ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಪನೇ ಸರ್ವ ಅಂಚೆ ಲೋಕಪ್ರಿಯ ನೇತೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ದೇವೇಂದ್ರಿಗೆ ನಾ ವಿನಂತಿ ಕರ್ತು ಆಪನಾದ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕರ್ತಿ ಅಸಮಿತ ನಾ ವಿನಂತಿ ಕರ್ತು ಭಾರತ ಮಾತಾ ಕಿ ಭಾರತ ಮಾತಾ ಕಿ ವಂದೇ 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 ಹಿಂದವಿ ಸ್ವರಾಜ್ಯಾಚೆ ಸರಸಂಸ್ಥಾಪಕ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಯಾ ಮಾನಸ ಮುಜರಾ ಕರ್ತೋ ಭಾರತೀಯ ರಾಜ್ಯ ಘಟನೆಚೆ ಶಿಲ್ಪಕಾರ ಭಾರತ ರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಯಾ ಮಾನವಂದನ ಅರ್ಪಿತ ಕರ್ತೋ ಅಚ್ಚಯ ಮಹಾ ಆಕ್ರೋಶ ಮೋರ್ಚಾಮಧ್ಯೆ ಜ್ಯಾನಿ ಆತ್ತಾಚ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಪ್ರಚಂಡ ಮೋಠ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೇಲೋ ತೆ ಆಪಲ್ಯಾ ವಿದರ್ಭಾಚಿ ಆಣಿ ಓ ಆಮ್ಹೀ ವಿದರ್ಭವಾಲೆ ಸೋ ಚಿಂತಾ ಕರು ನಕಾ ಫಕ್ತ ಜೆ ದೇತ ನಾಹಿ ತ್ಯಾಂನಾ ವಿಚಾರಾಯಚಂ ಜ್ಯಾನಿ ಆಪಲಾ ವೈಧಾನಿಕ ವಿಕಾಸ ಮಂಡಳ ಬಂದ ಕೇಲಾ ತ್ಯಾಂನಾ ವಿಚಾರಾಯಚಂ ಬಸ ಆತಾ ಚಲಾ ಓ ಆಪಣ ಆಹೋತ ಆಪಣ ವಿದರ್ಭವಾಲೆ ಸೋ ಚಿಂತಾ ಕರು ನಕಾ ಚಿಂತಾ ಕರು ನಕಾ ಆಪಣ ವಿದರ್ಭವಾಲೆ ಸೋ ಚಲಾ आपलेच लोक आहे ठीक आहे ठीक आहे चला बसा आता मान्य मान्य चला बस आपली मुलुख मैदान तोप असलेले महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री माजी वन मंत्री माजी ऊर्जा मंत्री नाही माजी अर्थमंत्री आणि माजी वनमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी खासदार अशोक नेतेजी आपले माजी पालकमंत्री राजे अमरीशराव अत्राम आमदार देवराव होळेजी कृष्णा गजबेजी कीर्तिकुमार भांगडियाजी उपेंद्र कोठेकरजी अतुल देशकरजी किसनजी नागदेवे प्रकाश सावकार कोरेटीवार बाबूरावजी कोहळे प्रमोदजी पिपरे योगिताताई पिपरे मुक्तेश्वर काटवे सर्वच मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून सर्वात जास्त वेळा गडचिरोलीमध्ये जर कोणी आलं असेल तर मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून सर्वात जास्त वेळा आलो पण हे सांगण्याचं कारण काय आहे मी इतके वेळा मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीत आलो इतक्या सभा केल्या पण इतकी मोठी संख्या तेव्हा कधी मला पाहायला मिळाली नाही जेवढ्या मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चामध्ये तुम्ही आला आहात यावरूनच हे लक्षात येत आहे आक्रोश किती मोठा आहे जनता प्रताडित आहे शेतकरी शेतमजूर दीन दलित गोर गरीब आदिवासी महिला ओबीसी युवा प्रत्येकाला या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून त्रास होतो आहे आणि जेव्हा त्रास मोठा होतो ज्यावेळी आक्रोश वाढतो त्यावेळी हल्ला गेली करे लाईन तू उठला आणि आलं लाईन काय काळजी करू नको आपला आवाज कोणी दाबू शकत नाही काय काळजी करायचं कारण नाही या सरकारमध्ये हिंमतही नाही आणि ताकदही नाही की तो भारतीय जनता पक्षाचा आवाज दाबेल कारण आमचा आवाज तुम्ही ही जनता आहे या जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही हल्ला बोल करण्याकरता तयार आहोत ते हल्ला बोल करण्याकरता तुम्ही सगळे या जन आक्रोश मोर्चामध्ये या ठिकाणी एकत्रित आला आहात आणि म्हणून पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण
महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलेलं आहे की अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. आणि म्हणून तुम्ही एवढ्या संख्येने आलात या सरकारला सांगण्याकरता की आता अन्याय सहन करणार नाही. अन्याय करायचा प्रयत्न केला तर तुमचं तख्त पलटवून टाकण्याची ताकदही या गडचिरोलीच्या मातीमध्ये आहे, या जनतेमध्ये आहे हे सांगण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आहोत. आम्ही या जन आक्रोश मोर्चाची महाजन आक्रोश मोर्चाची सुरुवात ही गडचिरोली पासून केली. गडचिरोली पासून याकरता केली की महाराष्ट्राच्या या टोकावरनं जो आवाज बुलंद होतो तो आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवतो. आणि म्हणून आम्ही याची सुरुवात या गडचिरोली पासून केली. बंधू भगिनींनो, आज अवस्था अशी आहे या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 2020 मॅच चालली आहे. दोन्ही टीम यांच्याच आहे, दोन्ही टीम जोरात खेळतात, दोन्ही टीम पाहिजे तेवढा भ्रष्टाचार करतात. तू जास्त खातो की मी जास्त खातो याची चढावट चोळली आहे. यांचा एकच नारा आहे, जिथे जाऊ तिथे खाऊ आपण सगळे भाऊ भाऊ. अशा प्रकारे हे तुमचा पैसा लुटून खातात. या लुटारूंच्या विरुद्ध हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी सुरू केला आहे. मला परवा ज्यावेळेस मी म्हणालो की 2024 साली पूर्ण बहुमताचं सरकार हे भारतीय जनता पार्टी तयार करेल, तर एक कार्यकर्ता माझ्याजवळ आला म्हणाला भाऊ नक्कीच आपण 24 साली सत्तेवर येऊ, आपलं सरकार येईल. पण भाऊ 2024 च्या आधी येणार नाही का? मी त्याला म्हटलं बाबा येईल की नाही हे याकरता सांगत नाही की आम्ही सांगितलं सरकार आणतो की यांना वाटतं आपलं सरकार चाललं आहे. अरे मग हे एवढ्या जोरात भ्रष्टाचार सुरू करतात, मिळेल ते खाणं सुरू करतात, त्यापेक्षा 2024 म्हणालेलं बरं. कारण किमान 2024 म्हटलं तर भ्रष्टाचाराची 2020 ची मॅच ही त्या ठिकाणी तेच मॅच मध्ये परिवर्तित होते आणि थोडं तरी जनतेचा विचार हे करतात. पण बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी सुधीर भाऊंनी, बावनकुळे साहेबांनी, खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी विजेच्या संदर्भातला प्रश्न मांडला. शेतकऱ्याची वीज तोडण्याचा पराक्रम हे नालायक लोक या ठिकाणी करतात. माझा यांना सवाल आहे, अरे त्या मुंबईमध्ये बिल्डरांचे 2300 कोटी रुपयाचा टॅक्स थकला, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तो टॅक्स वसूल करा. या गरीब शेतकऱ्याचा या ठिकाणी विजेचा कनेक्शन कापण्याचा हिंमत तुमची ही का तुम्ही दाखवता? कारण त्यांच्याकडनं माल पाणी मिळत आणि माझा गरीब शेतकरी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, म्हणून त्या शेतकऱ्याचं विजेचं कनेक्शन तुम्ही कापताय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोरोनाच्या काळामध्ये गरीबाला मदत करा, शेतकऱ्याला मदत करा, शेतमजुराला मदत करा, आदिवासींना मदत करा, बारा बलुतेदाराला मदत करा असा आक्रोश आम्ही करत होतो. यांनी कोणालाच मदत केली नाही. पण कोरोनाच्या काळामध्ये दोनच घटकांना या सरकारने मदत केली. एक मदत केली दारूच्या दुकानदारांना, बार मालकांना. या सरकारमध्ये प्रस्ताव आला, म्हणाले कोरोनाच्या काळामध्ये बार मालकांचं नुकसान झालाय, त्यामुळे त्यांच्या बारच्या लायसन्सची फी ही 50% करा. आणि त्यांनी 50% फी केली. यांना असं वाटलं नाही की गडचिरोलीच्या, चंद्रपूरच्या, नंदुरबारच्या शेतकऱ्याचं विजेचं बिल 50% माफ करू हे यांना वाटलं नाही. एखाद्या गरीबाचा टॅक्स 50% माफ करू. यांनी काय माफ केलं? यांनी माफ केलं त्या ठिकाणी 50% दारूच्या लायसन्सची फी. त्यानंतर यांनी दुसरा निर्णय काय घेतला? म्हणाले विदेशी दारूवरचा टॅक्स फार वाढलेला आहे, त्यामुळे विदेशी दारू पिणाऱ्या श्रीमंत लोकांवर गरिबीची वेळ येते आहे, विदेशी दारू महाग झाली आहे. आणि म्हणून विदेशी दारूवरचा टॅक्स अर्धा करण्याचं काम
हे या सरकारने केलं आमचे सुधीर भाऊ म्हणाले ते खराय या महाराष्ट्रामध्ये बेवड्यांचं सरकार आलं त्यांना शेतकऱ्याची चिंता नाही आहे त्यांना बेवड्यांची चिंता जास्त आहे त्यांना गरिबाची चिंता नाही आहे त्यांना बेवड्यांची चिंता जास्त आहे दुसरा निर्णय यांनी काय घेतला दुसरा निर्णय यांनी घेतला की कोरोनाच्या काळामध्ये मुंबई आणि पुण्याचे बिल्डर हे प्रचंड गरीब झालेले आहेत त्यांची संपत्ती 1000 करोडवरून 800 कोटीवर आली आहे त्यामुळे ते फार गरीब झालेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणून बिल्डरांना भरायचं प्रीमियम जे आहे ते प्रीमियम रद्द करायचं काम त्यांचा टॅक्स रद्द करायचं काम यांनी घेतलं पण आमचे छोटे छोटे काम करणारे 12 बलुतेदार असतील आमचे सुतार असतील आमचे नावी असतील आमचा छोटा छोटा काम करणारा आमचा त्या ठिकाणी पोलादाचं लोखंडाचं काम करणारा आमचा लोहार असेल एकालाही एका नव्या पैशाची मदत यांनी केली नाही अरे या सरकारची नियत काय बघा केंद्र सरकारने सांगितलं या कोरोनाच्या काळामध्ये दुर्दैवाने आमच्या ज्या भगिनींना वेश्या व्यवसाय करावा लागतो त्यांना मदत करा त्यांना 5000 रुपये मदत करण्याची घोषणा केली आम्हाला वाटलं चला किमान एका तरी घटकाला हे मदत करतायत पण हे इतके नालायक निघाले नांदेड बदली केस मी स्वतः त्या ठिकाणी परवा सभागृहात मांडली एका कुठल्या तरी संस्थेला पैसे दिले आणि वेश्यांना द्यायचे पैसे त्याने आपल्या कुठल्या तरी नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना वाटून टाकले त्याला ही शरम वाटली नाही की उद्या ही यादी आल्यानंतर या ज्या बिचाऱ्या सम्रांत चांगल्या घरच्या महिला आहेत ज्यांच्या नावानं आपण तिथे पैसे दाखवतो आहेत त्यांना मिळालेले पैसे हे वेश्यांना द्यायचे पैसे होते म्हणजे वेश्यांना द्यायच्या पैशामध्येही डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात तुम्हाला देखील माहिती आहे तो शब्द खर म्हणजे या ठिकाणी या सरकार करता वापरावा लागेल कारण वैश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारणारे असे डल्लेबाज या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांना बोनस नाही आहे आमचं सरकार होतं दरवर्षी वेळेवर बोनस देण्याचं काम आम्ही केलं आमच्या सरकारमध्ये धानाच्या खरेदीमध्ये कधी अडचण निर्माण झाली नाही आता धानाच्या खरेदीचे सेंटर हे कुठे असतात कधी निघतात कोणाला मिळतात मी सांगण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये काय चाललंय सांगण्याची गरज नाही आहे या सत्ता पक्षाचे सगळे नेतेच आता धान खरेदी सेंटरचे मालक होत आहेत आणि त्या माध्यमातून एक वेगळा भ्रष्टाचार या ठिकाणी चाललाय पण त्यासोबत आमच्या शेतकऱ्याला मात्र धानाचा बोनस द्यायला हे सरकार तयार नाही फार पैसे लागत नाही अगदी आपले 5 जिल्हे धरले चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर आणि 3 जिल्हे जर कोकणातले धरले जे धान उत्पादन करतात असे सगळे 8ही जिल्हे जर या ठिकाणी धरले तरी देखील 100-125 कोटी रुपये धानाच्या बोनसपोटी लागतात अरे 100-125 कोटी रुपये या सरकारला ती झाल ती पत्ती आहे तुम्हाला माहिती नाही कोरोना जेव्हा चालू होता ना त्या कोरोनाच्या 24 महिन्यामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष यशवंत जाधव मुंबईचे या यशवंत जाधवांनी या 24 महिन्यामध्ये 38 प्रॉपर्ट्या घेतल्या या 38 प्रॉपर्ट्याची किंमत कमीत कमी 400 कोटी रुपयाची आहे 400 कोटी रुपयाची म्हणजे एकट्या मुंबई महानगरपालिकेचा एक हा अध्यक्ष त्या ठिकाणी 400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी घेतो आणि त्याला कोणीतरी विचारलं तो म्हणाला मला तर 10% मिळाले 90% बाकी खाऊन गेले म्हणजे 90% कोणाकडे गेले आणि 90% किती होतात हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे अशा या परिस्थितीमध्ये 400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी यांचा एक एक नेता त्या ठिकाणी तयार करतो पण माझ्या शेतकऱ्याच्या धानाचा बोनस देण्याकरता 100-125 कोटी रुपये मात्र यांच्याकडे नाही याच कारण आहे तुमच्या बद्दल यांना संवेदना नाही जे सरकार धोक्यानं तयार होतं ते धोकाच करत असत तुम्ही तर सरकार आमचं निवडून दिलं होतं पण आमच्या पाठीमध्ये खंजीर खोपून या ठिकाणी सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर आमची अपेक्षा होती
ठीक आहे आमच्या पाठीत खंजीर खोपला पण किमान सामान्य माणसाला तरी न्याय द्या. काय घोटना केल्या बांधावर जाऊन सांगायचे 50,000 रुपये हेक्टरी आम्ही दुष्काळाची मदत देऊ आम्ही अतिवृष्टीची मदत देऊ. 50,000 सोडा 5,000 रुपये कोणाला दिले नाही. बंधू भगिनींनो केवळ आमच्या पाठीमध्ये खंजीर खोपला असता तरी चाललं असतं पण आज हे सरकार सामान्य माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खोपताय. सामान्य माणसाला रोज त्या ठिकाणी मारताय. सामान्य माणसाला रोज त्या ठिकाणी कष्ट देताय. अशा प्रकारच्या या सरकारला आज वठणीवर आणण्याकरता हा मोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. आमच्या बावनकुळे साहेबांनी सांगितलं आमचं सरकार आलं आम्ही दिवसा 20 देऊ तुम्हाला 12 तास त्या ठिकाणी 20 देऊ. हे का ते सांगू शकले कारण जेव्हा आपलं सरकार होत आम्ही त्या काळामध्ये उन्हाळी पिका करता विशेष व्यवस्था केली. आमच्या सुधीर भाऊने सांगितलं आपल्या कंपन्या अडचणीत येऊ नये 150 कोटी रुपये तुम्ही द्या. 150 कोटी रुपये सुधीर भाऊंनी दिले आणि आम्ही दिवसा 20 देण्याचं काम त्या काळामध्ये केलं पण हे करून आम्ही थांबलो नाही. आम्हाला आमच्या शेतकऱ्याला परमनंट त्या ठिकाणी सोल्युशन द्यायचं होतं आणि म्हणून पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये सोलर फिडरची योजना आणली. महाराष्ट्रातले कृषीचे फिडर हे सोलर वर करण्याचं काम आम्ही सुरू केलं. त्याचा पहिला प्रयोग अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीला झाला. प्रयोग यशस्वी झाला. शेतकऱ्यांना सोलरच्या माध्यमातून दिवसा 12 तास वीज मिळणं सुरू झालं. या विदर्भामध्ये 4,000 मेगावॅटचे आम्ही त्या ठिकाणी टेंडर काढले आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर फिडरच्या माध्यमातून 12 तास त्या ठिकाणी दिवसा 20 आणि रात्री एमएसईबीची 20 असं 20 देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण सरकार गेलं आणि योजना ही गेली. या सरकारने ही योजना बंद केली कारण या सरकारला लक्षात आलं ही योजना जर केली तर आपल्याला वीज विभागात जी मालपाणी मिळतं ते मालपाणी मिळणार नाही. हा भ्रष्टाचार करता येणार नाही म्हणून त्यांनी योजना बंद केली. पण आपण काळजी करू नका. या ठिकाणी माननीय मोदीजींच्या सरकारनं ही योजना स्वीकारलेली आहे आणि येत्या काळामध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी गरीबाला घर दिलं ज्या प्रकारे शेतकऱ्याला 6,000 रुपये दिले ज्या प्रकारे मजुराला पैसा दिला ज्या प्रकारे गरीबाकडे अन्नधान्य पोहोचवलं या शेतकऱ्याचा विचार हे सरकार करणार नसलं तरी केंद्रातलं मोदीजींचं सरकार निश्चितपणे करेल आणि त्या सरकारच्या मदतीनं आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास 365 दिवस हे वीज देण्याचं काम या सोलर फिडरच्या माध्यमातून आपलं सरकार आल्यानंतर आम्ही करून दाखवू हा माझा तुम्हाला शब्द आहे. बंधू भगिनींनो हे सरकार किती नालायक आहे. मोदीजींनी या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये गेले 2 वर्ष आमच्या गरिबांकरता अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. 1,000 टन अन्नधान्य या महाराष्ट्रामध्ये आलं आणि अनेक गोडाऊनमध्ये तांदूळ सडला गहू सडला पण मोदीजींचं नाव होईल म्हणून त्या गरिबापर्यंत अन्नधान्य देखील या सरकारनं पोचू दिलं नाही. अरे जे गरीबाच्या तोंडचा घास काढतात असं सरकार तुम्हाला काय न्याय देणार आहे. त्यामुळे या अन्यायी सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत हल्ला बोल आपण करत नाही जोपर्यंत या सरकारच्या विरोधात आम्ही संघटित होत नाही जोपर्यंत हा बुलंद आवाज मुंबईच्या मंत्रालयाला थरथर कापण्याकरता मजबूर करत नाही तोपर्यंत हे सरकार वठणीवर येणार नाही. आणि म्हणून हा एल्गार या ठिकाणी गडचिरोलीतनं आम्ही सुरू केला. बंधू भगिनींनो आज आदिवासीच्या संदर्भातली स्थिती काय आहे. अरे आदिवासी समाजाकरता तिथलं कुपोषण संपवण्याकरता पूरक पोषण आहाराची योजना आपल्या सरकारनं सुरू केली. या सरकारनं त्याचं काम अशा ठेकेदारांना दिलं. मी ते सगळं माल उचलून आणला आणि मागच्या अधिवेशनामध्ये तो माल दाखवला. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो
आदिवासींना अशा प्रकारच्या अन्नधान्याचा पुरवठा हे सरकार करत आहे. त्यात अन्न आहे, धान्य आहे, त्याच्यामध्ये मीठ आहे, त्याच्यामध्ये हळद आहे, त्याच्यामध्ये मसाले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. ही योजना आपण सुरू केली होती, आम्हाला वाटलं चांगला ही सरकार कंटिन्यू करते आहे. पण ज्यावेळी ते सगळं मी बघितलं आणि गोडाऊन मधला माल उचलून आणला, या नालायकांनी असा माल दिला होता कुत्र देखील खाणार नाही, कुत्रासमोर टाकलं तर कुत्रही तोंड बाजूला करेल, असा माल आदिवासींकडे नेण्याचा महापाप या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अरे आदिवासीच्या तोंडचा घास पळवणार हे सरकार आहे. आणि ओबीसीच्या संदर्भात तर आपलं सरकार असताना ओबीसीचं महामंडळ मी तयार केलं, ओबीसी करता महाज्योती आपण तयार केली, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना तयार केली, ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिष्यवृत्तीची योजना तयार केली, पीएचडी करण्याकरता, यूपीएससी करण्याकरता ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना आपण तयार केली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीचं हॉस्टेल बांधण्याकरता निधी आपण उपलब्ध करून दिला. पण सरकार आल्यानंतर महाज्योतीच्या अंतर्गत ओबीसीचे विद्यार्थी आजही आझाद मैदानात बसलेले आहेत. मी त्यांना विचारलं, ते म्हणाले तुमच्या काळामध्ये यूपीएससी एमपीएससी करण्याकरता 35,000 रुपये आम्हाला त्या ठिकाणी स्टायपंड मिळायचा, हे सरकार आल्यापासून फुटकी कवडी देखील दिली नाही, एक फुटकी कवडी आदिवासी विद्यार्थ्यांना दिली नाही. हे केवळ मतदान करता आदिवासींचा वापर करतात. आणि मला आश्चर्य वाटत की यांचेच मंत्री मोर्चे काढतात, तेच भाषण करतात, तेच सांगतात आम्ही आदिवासीचे मसीह आहोत. या देशामध्ये आदिवासी, या ठिकाणी ओबीसीचे मसीह आहोत, या देशामध्ये ओबीसींना पहिला संवैधानिक दर्जा जर कोणी दिला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा संविधानामध्ये तरतूद करून ओबीसीचा आयोग तयार केला आणि सांगितलं ओबीसीचं आरक्षण हे कोणाच्या भरवशावर नाही आहे, हे कोणाही कानामध्ये दिलेलं नाही आहे, हे कोणाच्या तरी कृपेनं नाही आहे, हे संविधानाने दिलेला आरक्षण त्या ठिकाणी असेल. आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण वाचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. पण त्याच वेळी राज्याच्या सरकारनं मात्र या ठिकाणी ओबीसीचं राजकीय आरक्षण हे घालवलं. 13/12/2019 ला या सरकारला सांगितलं इम्पेरिकल डेटा द्या. 1.5 वर्ष यांनी इम्पेरिकल डेटा आम्ही केंद्राला मागतोय, केंद्राला मागतोय सांगून टाइमपास केला. नंतर कोर्टात हे उघड झालं की केंद्राचा डेटा नको होता, राजकीय मागासलेपणाचा डेटा आणि तो राज्य सरकारने जमा केलेला डेटा हवा होता. आजही हे सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल या ठिकाणी गंभीर नाही आहे. मी ओबीसी समाजाच्या सगळ्या पुढाऱ्यांना विनंती करतो, तुम्ही जर शांत बसला तर ओबीसीचं आरक्षण हे नेहमी करता घरी बसवण्याचं काम हे सरकार करता. या सरकार म्हणले काही मंत्री षडयंत्र करतात, त्यांना ओबीसीचं आरक्षण नको आहे. ते लोक षडयंत्राच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण कसं करून घेता येईल याचा प्रयत्न करतात. पण मी तुम्हाला दाव्यानं सांगतो जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता जिवंत आहे ओबीसीचं आरक्षण आम्ही काढू देणार नाही. त्याकरता जी किंमत लागेल ती किंमत मोजायची तयारी ही भारतीय जनता पक्षाची आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो मी तुम्हाला एवढंच निवेदन करण्याकरता आलो आहे, ही सुरुवात आहे, एल्गार झालाय, आता आपण युद्धात उतरलो, आता युद्धामध्ये विजय मिळवल्याशिवाय परत जाता येणार नाही. हे युद्ध सिंहासना करता नाही,
हे युद्ध सत्य करता नाहीये, हे युद्ध सामान्य माणसाला न्याय देण्याकरता आहे. या महाराष्ट्रातल्या, या विदर्भातल्या, या गडचिरोलीतल्या तीन दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, महिला, युवा यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत युद्ध सुरू असणार आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, सांगा तुम्ही या ठिकाणी युद्धामध्ये उतरायला तयार आहात का? तुमचा साथ आहे का? तुमचा साथ आहे का? आमच्या माता भगिनींचा साथ आहे का? मग दोन्ही हात वर करून म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मी म्हणेन हर जोर जुलुम की टक्कर मे, तुम्ही म्हणाचा संघर्ष मारा नारा है. हर जोर जुलुम की टक्कर मे, हर जोर जुलुम की टक्कर मे, भारत माता की. वंदे वंदे इनकलाब, इनकलाब, इनकलाब.